माता पार्वतीने शिवशंकर भोलेनाथला आपला पती मानले. त्यांच्या विवाहाची सुमधूर अशी कथा श्रवण करण्यासाठी टोपेनगर अमरावती येथे शासकीय वसाहत परिसरात भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. तिवसा तालुक्यातील कुढा येथील कथाप्रवक्ते श्री देवाशिष महाराजांनी शिवमहापुराण या ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये आपल्या कर्णमधूर वाणीतून शिवपार्वतीच्या विवाहाचे विवेचन केले. श्री गणेशोत्सव मंडळ टोपेनगरद्वारे आयोजित 24 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे ते म्हणजे शिवमहापुराण ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन. या संगीतमय सप्ताहात बुधवारी शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्यादरम्यान जणू कैलास पर्वतावरील दृश्य भाविक भक्तांच्या वतीने अनुभवल्याचे चित्र यावेळी दिसून आले. याप्रसंगी मंगलाष्टकांचे सुमधुर सप्तसूर वरातीमधून भाविक भक्तांची आवर्जून उपस्थिती, पारंपरिक वेशभूषा धारण करून उपस्थितांचा उत्साहपूर्वक सहभाग, विवाह सोहळ्यादरम्यान भगवान शिवशंकर यांच्या गणांचा अप्रतिम आनंददायी नृत्याविष्कार, महिला भगिनींचा फुगडीचा फेर, चित्तवेधक सामूहिक नृत्य यामुळे हा विवाह सोहळा प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फिरणारा ठरला होता. यावेळी भाविक भक्तांच्या वतीने शिवमहापुराण कथेची सामूहिक महाआरती करण्यात आली. याप्रसंगी टोपेनगर येथील श्री गणेशोत्सव महिला मंडळाच्या प्रमुख सौ अमृता देशमुख, कुमारी अर्चना ठाकूर, सपना पनपालिया यांच्यासह महिला भगिनी व युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयोजन संदर्भात अमृता देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. श्री गणेश उत्सव मंडळ टोपेनगर येथील शिव महापुराणाचे आयोजन केलेले आहे. 2 ते 6 या कथेचा वेळ आहे. तसेच सर्व अमरावतीवासियांना तसेच टोपेनगरवासियांना मी आवाहन करते की तुम्ही या कथेचा लाभ घ्यावा. श्री देवाशिष महाराज यांच्या वाणीत मधुर वाणीतून आपण या कथेचं श्रवण करावे. हे मला असं वाटते की आपण या कथेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा. तसेच 24 तारखेपासून या कथेचं आयोजन केलेलं आहे 30 तारखेपर्यंत आणि 31 तारखेला महाप्रसाद आहे दुपारी 12 ते 2 पर्यंत. तसेच तुम्ही त्या प्रसादाचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.